या सेशनमध्ये माझ्या दृष्टिकोनातून येणाऱ्या एक्झामसाठी जे दोन अहवाल 2020 विशेषतः जानेवारीमध्ये जे सादर झालेले आहेत, जाहीर झालेले आहेत, ती भारतासंदर्भात व जागतिक स्तरावर जे काही देश आहेत त्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतात, त्या अनुषंगाने ते मला महत्त्वाचे वाटलेले आहेत, ते मी घेतो आहे. बघा, पहिला जो आहे साधारणपणे भ्रष्टाचार इंडेक्स. आता भ्रष्टाचार इंडेक्स जेव्हा हे झालं साधारणपणे कधी, तर 24 जानेवारी 2020 म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये दाओस स्वित्झर्लंड देशामध्ये आर्थिक किंवा विश्व आर्थिक मंच जो आहे त्या परिषदेमध्ये, त्या बैठकीमध्ये काय झालं, एक रिपोर्ट सादर झाला. आणि तो होता रिपोर्ट कोणत्या संदर्भात, भ्रष्टाचार संदर्भामध्ये होता. मग तो नेमका रिपोर्ट नेमकं काय आहे आणि परीक्षेमध्ये मित्रांनो जेव्हा रिपोर्ट जागतिक स्तरावरचे जाहीर होतात तेव्हा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. मग विशेषतः काय, भारत आणि रिपोर्ट नेमकं काय आहे, किती गुण, कितवे स्थान, त्या सर्व प्रश्न विचारलेले आहेत. किंवा भारत ब्रिक देश असेल, किंवा टॉपर देश कोणते आहेत, सगळ्यात तळकडी देश कोणते आहेत, मग त्या अनुषंगानं तुम्हाला त्याची स्टडी करणं गरजेचं आहे. आपण बघूया की जागतिक स्तरावर एक संस्था आहे, त्या संस्थेनं ती दरवर्षी काय करते, जगामध्ये जो भ्रष्टाचार विविध क्षेत्रातला असेल, महसूल असेल, पोलीस प्रशासन असेल, जे काही जागतिक स्तरावर विविध क्षेत्र आहेत त्या क्षेत्रातला अभ्यास करून ती रिपोर्ट दरवर्षी सादर करते. मग ती कोणती संस्था आहे, त्या संस्थेनं त्या परिषदेमध्ये काय केलं असेल, तो अहवाल सादर केला. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही संस्था आहे, ही संस्था आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. ही संस्था मूळची कोणत्या देशाची आहे, तर जर्मनीची आहे, जर्मनीची आहे. तिचं मुख्यालय बर्लिन या ठिकाणी आहे. कुठं आहे, बर्लिन या ठिकाणी आहे. आणि 1993 ही संस्था स्थापन झाली. प्रश्न येऊन गेलेला आहे बघा 2 वर्षापूर्वी की ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचं मुख्यालय कुठे आहे, तर जर्मनीमध्ये बर्लिन या ठिकाणी मुख्यालय आहे. ती साल 1993 झाली. आणि सध्याचे अध्यक्ष जे आहेत डेलिया रुबियो, डेलिया रुबियो सध्या अध्यक्ष आहे कशाच्या, ह्या संस्थेच्या, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. मूळची जर्मनीचे, बर्लिनचे मुख्यालय आहे, 1993 स्थापना झालेली आहे. आणि डेलिया रुबियो सध्या अध्यक्ष आहेत. ही जागतिक स्तरावर भ्रष्टाचार इंडेक्स सादर करते दरवर्षी. मग ह्यावेळेस तिनं, ह्या संस्थेनं जानेवारी 2019 रिपोर्ट सादर केला. 2019 या वर्षाचा जागतिक स्तरावर 180 देशा अभ्यास केला. किती देशाचा अभ्यास केला, 180 देशा अभ्यास केला. ह्या 180 साधारणपणे तुम्हाला विचारतात की भारतस्थान कितो आहे, तर ह्या 180 देशामध्ये भारतस्थान आहे 80. कितवे स्थान आहे, 80वे स्थान आहे. कितवे स्थान आहे, 80वे स्थान आहे. मग स्थान 80वं आहे. मग अशा वेळेस तुम्हाला प्रश्न विचारतात, किंवा विचारलेले, मग याचबरोबर काय आहे 80वं स्थान. भारताला गुण मिळाले 41 गुण मिळालेले. किती गुण मिळालेले, 41 गुण मिळालेले आहेत. मग 80वं स्थान आहे. 80 स्थानावर कोणते देश आहेत, एक भारत आहे, चीन आहे, बेनिन आहे, घाना आहे आणि मोरक्को हा देश आहे. म्हणजे भ्रष्टाचाराच्या बाबतीत 80व्या स्थानावर भारताबरोबर कोणते देश आहेत ते विचारू शकतात. एक चीन आहे, एक बेनिन आहे, एक घाना आहे आणि एक मोरक्को हा देश हे आहे, लक्षात ठेवा. मग आता तुम्हाला प्रश्न विचारतात की
भारताच्या शेजारील जे देश आहेत त्यांचं कितवं स्थान आहे ह्या यादीमध्ये. आता ह्या यादीमध्ये साधारणपणे आपल्या शेजारील जे काही राष्ट्र आहेत, अफगाणिस्तान जागतिक स्तरावर 173 क्रमांकावर आहे. किती? 173 क्रमांकावर आहे. 146 क्रमांकावर आहे बांगलादेश. 146 कोणत्या देश आहे? बांगलादेश आहे. 130 कोणत्या देश आहे? म्यानमार. कोणत्या देश आहे? म्यानमार. 130 लक्षात ठेवा. त्यानंतर आपण जर बघितलं 130 वर म्यानमार आहे. त्यानंतर 120 पाकिस्तान आहे. कोणत्या देश आहे? पाकिस्तान. 120 वर क्रमांक आहे. 113 वर नेपाळ हे राष्ट्र आहे. 113 नेपाळ. 93 श्रीलंका. श्रीलंका किती स्थानावर आहे? 93. आणि सगळ्यात कमी भ्रष्टाचार आपल्या शरीर देश आहे भूतान. प्रश्न विचार शक्यता आहे तो 85 180 क्रमांकामध्ये साधारणपणे काय तर भूतान हा कितव्या क्रमांकावर आहे? 25व्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर आहे? 25 क्रमांकावर आहे. म्हणजे तिथे भ्रष्टाचार कमी आहे आपल्या शेजारी भूतानमध्ये, एवढं लक्षात ठेवा. मग आता तुम्हाला कसे प्रश्न आणखी विचारतात, भारत आणि ब्रिक्स. ब्रिक्स संघटना तुम्हाला मी शिकवलेली आहे, पुढे शिकणारच आहे आणखी वाटल्यास रिव्हिजनमध्ये. ब्रिक्स देशामध्ये भारताचं स्थान कसं आहे? ब्राझील ह्या भ्रष्टाचार यादीमध्ये ब्राझील 106 क्रमांकावर आहे. किती क्रमांकावर? 6. रशिया 137 क्रमांकावर आहे. किती क्रमांकावर आहे? 137. इंडिया किती आहे? 80. चायना किती आहे? 80. साऊथ आफ्रिका किती आहे? 70 लक्षात ठेवा. म्हणजे भ्रष्टाचाराच्या बाबतीत ब्रिक्स देशामध्ये कोणता कमी देश आहे? 70. साऊथ आफ्रिका आहे, चायना, इंडिया 80 आहे, ब्राझील 106 आहे आणि रशिया 137 क्रमांकावर आहे. रशिया ब्रिक्स देशामध्ये. हे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता साधारणपणे तुम्हाला विचारू शकतात टॉपरचे देश आणि तळाकडील देश. आता टॉपरचा देश जो आहे, टॉपरचा देश मग साधारणपणे आता भारत होता, आता 2020 रिपोर्ट सदर झाला, मग 2019 भारत जो आहे कितव्या क्रमांकावर आहे? 80. तर 2018 भारत कितव्या क्रमांकावर होता? 78. कितव्या क्रमांकावर होता? 78. प्रश्न येऊन गेला लक्षात ठेवा. आणि 2017 भारत होता 81 क्रमांकावर. 2017 किती क्रमांकावर? 81. 2018 78 क्रमांकावर. आणि 2019 ज्या आता रिपोर्ट 2019 रिपोर्ट सादर झाला 2020 जानेवारी महिन्यामध्ये किती क्रम? 80 क्रमांकावर भारत हा देश आहे, लक्षात ठेवा. मग आता टॉपर देश कोणते आहेत जिथे भ्रष्टाचार म्हणजे प्रामाणिक देश म्हणून ते पुढे आलेले आहेत टॉपर देश? आता तुम्हाला 2018 आणि 2019 माहीत असणं गरजेचं आहे टॉपर देश. मग 2018 टॉपर देश कोणता होता जिथं भ्रष्टाचाराचं प्रमाण फार नगण्य कमी होतं? कोणता आहे? डेन्मार्क. टॉपर देश कोणता आहे? डेन्मार्क. डेन्मार्क नंतर कोणता होता? न्यूझीलंड. कोणता देश होता? न्यूझीलंड देश होता. तिसरा कोणता देश होता? फिनलँड. चौथा सिंगापूर. आणि पाचवा कोणता होता? स्वीडन. म्हणजे 2018 मागच्या वर्षी कोणते देश टॉपर होते भ्रष्टाचार कमी झाला? डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर होता भ्रष्टाचार कमी होता, न्यूझीलंड, फिनलँड, सिंगापूर आणि स्वीडन. मागच्या वर्षी डेन्मार्कला 100 पैकी 88 गुण मिळाले होते. 100 पैकी किती गुण मिळाले होते? 88 गुण मिळाले होते.
भारताला सेम 18-41 आणि ह्यावेळी सुद्धा 19 सॉरी 18-41 गुण आणि ह्यावेळी सुद्धा 41 गुण, म्हणजे सेम 41 गुण भारताला दोन्ही वर्षी मिळालेले. मग 2019 मध्ये टॉपर कोण आहेत, म्हणजे 2020 मध्ये रिपोर्ट सादर झाला 2019 चा, मग त्यानंतर टॉपर देश कोणते आहेत, तर पहिल्या क्रमांकावर डेन्मार्क आणि न्यूझीलंड यांना पहिलं स्थान दिलेलं आहे 87 गुणावर. दोघांनाही किती गुण आहेत, 87 गुण आहेत. मगशा टॉपर कोणता, डेन्मार्क होता, यावेळेस मात्र कोणता, डेन्मार्क आणि न्यूझीलंड कॉमन आहेत पहिल्या स्थानावर. मग दुसरं स्थान दिलं नाही, दुसरं स्थान रद्द केलं. मग तिसरं स्थान मात्र दिलेलं आहे, तिसरं कोणाला दिलेलं आहे, फिनलँड ह्या देशाला दिलेलं आहे. कोणता देश, फिनलँड देशाला दिलेला आहे आणि त्याला गुण किती आहे, 86 गुण देण्यात आलेले. मग चौथ्या स्थानावर कोणाला दिलेलं आहे, चौथा स्थान, मग त्या चौथ्या स्थानावर ज्यांना 85 गुण आहेत ते तीन देश आहेत. कोणते, एक सिंगापूर, स्वीडन आणि स्वित्झर्लंड. म्हणजे लक्षात ठेवा 2020 मध्ये रिपोर्ट सादर झाला 19 या वर्षाचा, तर टॉपर देश कोणते आहेत, कॉमन आहे डेन्मार्क न्यूझीलंड 87 गुणावर पहिल्या क्रमांकावर, दुसरा क्रमांक देण्यात नाही आला संस्थेमार्फत, तिसरा क्रमांक देण्यात आलेला आहे फिनलँड 86 गुण आणि 85 गुणावर सिंगापूर, स्वीडन आणि स्वित्झर्लंड. आणि पाचवा आणि सहा क्रमांक कोणत्या देशाला देण्यात नाही आला, सतरा क्रमांकावर कोणता, नॉर्वे हा देश लक्षात ठेवा, सातवा क्रमांक डायरेक्ट नॉर्वे. अशा पद्धतीनं टॉपर देश कोणते आहेत, त्यांचं नाव काय आहे, 19 मध्ये डेन्मार्क न्यूझीलंड लक्षात ठेवा पहिल्या क्रमांकावर. मग आता दोन्ही वर्षी 2018 आणि 2019 तळाकडील, म्हणजे तळाकडील म्हणजे काय, अधिक भ्रष्टाचार असणारा देश कोणता आहे, ॲज इट इज 180 क्रमांकावर जे आहेत दोन्ही वर्षी, कोणता देश आहे, सोमालिया. कोणता देश आहे, सोमालिया हा देश आहे. मग सोमालिया या देशाला 2019 मध्ये किती गुण मिळाले, फक्त 9 गुण मिळाले 100 पैकी. किती गुण मिळाले, 100 पैकी 9 गुण मिळाले. तो सर्वाधिक भ्रष्टाचार देश म्हणून ओळखला जातो, लक्षात ठेवा. सोमालिया टॉपर 2019 कोण आहे, डेन्मार्क आणि न्यूझीलंड. मग अशा तऱ्हेनं तुम्हाला भ्रष्टाचार इंडेक्स जेव्हा सादर केला जातो त्या संदर्भात प्रश्न विचारलेले, मागचे आपण बघितलेले आणि आज जे काही ह्यावर्षी सादर झालेला आहे इंडेक्स तो आपण बघितलेला आहे. आता सेकंड आणखी आपण बघूया जे की अत्यंत महत्त्वाचं आहे, लोकशाही इंडेक्स. आता लोकशाही इंडेक्स काय आहे, आता लोकशाही इंडेक्स हा तो सुद्धा इंडेक्स 2020 जानेवारी महिन्यात सादर झाला, 2020 जानेवारी महिन्यामध्ये सादर झाला लोकशाही इंडेक्स. आता नेमकं लोकशाही इंडेक्स कोणी सादर केला, काय एक समूह आहे द इकॉनॉमिस्ट, समूह सुद्धा काय आहे, लंडनचा एक समूह आहे. कोणता, द इकॉनॉमिस्ट. त्या द इकॉनॉमिस्ट समूहाच्या एका विभागानं, त्या विभागाचं नाव काय आहे, बौद्धिक संपदा, या विभागानं तो रिपोर्ट सादर केला. तो रिपोर्ट सादर केला 22 जानेवारी 2020 द इकॉनॉमिस्ट समूह आहे लंडनचा, आणि त्यानं काय केलं, त्या समूहाच्या एका विभागानं, विभागाचं नाव बौद्धिक संपदा विभागानं. मग आता त्यानं सादर केलं त्या विभागानं. आता लोकशाही त्यांनी काय केलं, एकूण 167 देशांचा अभ्यास केला. किती देश, 170 देशांचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये ते निकष लावले. मग कोणत्या निकषा आधारे त्या देशातील लोकशाही कशा प्रकारची, मग त्यांनी सांगितलं त्या देशातील निवडणूक पद्धत कशी आहे, पहिला मुद्दा. त्या देशातील शासन पद्धत कशी आहे, दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, राजकीय संस्कृती आणि राजकीय सहभाग. तिसरा मुद्दा काय, राजकीय संस्कृती. चौथा मुद्दा काय, राजकीय सहभाग. आणि पाचवा मुद्दा होता, कोणता मुद्दा, त्या देशातील नागरिकांचे स्वातंत्र्य. ह्या पाच मुद्द्यावर
त्यांनी काय केलेलं आहे, लोकशाही इंडेक्स सादर केलेला आहे. कोणते 5 मुद्दे आहेत? एक, निवडणूक पद्धत कशी आहे, शासन पद्धत कशी आहे, राजकीय सहभाग किती लोकांचा त्या संदर्भात, राजकीय संस्कृती कशी आहे, आणि त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे नागरिक स्वातंत्र्य. ह्या 5 मुद्द्याच्या आधारे त्यांनी अभ्यास केलेला आहे. मग त्यांनी काय केलं, वर्गवारी केलेली आहे. वर्गवारी कशी केलेली आहे? सक्षम लोकशाही. आता सक्षम लोकशाही त्यांनी काय केलेलं आहे, 10 अंक ठेवलेले आहेत, 10 गुण. 10 पैकी ज्या देशाला 8 पेक्षा जास्त गुण मिळाले, कितीपेक्षा 8 पेक्षा जास्त गुण मिळाले त्या देशाला त्यांनी सक्षम लोकशाही देश असं म्हटलेलं आहे. त्यानंतर त्यांनी सदोष लोकशाही, सेकंड वर्ग आहे की सदोष लोकशाही, 6 ते 8 गुण. किती गुण? 6 ते 8 गुण सदोष लोकशाही. थर्ड, संमिश्र लोकशाही, 4 ते 6 गुण, 10 पैकी 4 ते 6 गुण. त्यानंतर हुकुमशाही, हुकुमशाहीवादी देश, 4 पेक्षा कमी गुण असणाऱ्या देशाला त्यांनी त्या देशामध्ये एक प्रकारे काय आहे तर हुकुमशाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे मुद्दे कळाले तुम्हाला, कळाले असतील की त्यांनी 4 वर्ग केलेले आहेत, सक्षम लोकशाही, सदोष लोकशाही, संमिश्र लोकशाही आणि हुकुमशाही. मग आता काय तुम्हाला अभ्यास करत असताना जेव्हा इंडेक्स सादर केला जातो मग नेमकं तिथं काय, भारत आणि इंडेक्स नेमकं काय आहे, मग भारताचा नेमकं इंडेक्स नेमकं काय आहे, भारत इंडेक्स काय, म्हणजे इंडेक्समध्ये भारताचं किती गुण मिळाले काय नाही, तर तुमच्या मध्ये दिसतो भारत आहे 51 स्थान. भारताचं स्थान किती आहे? 91 स्थान आहे. आणि भारताला किती? 6.90 गुण दिलेले आहेत. किती गुण दिलेले आहेत? 6.90 गुण दिलेले आहेत भारताला. आणि भारत म्हणजे कोणत्या याच्यामध्ये आलेला आहे, कोणत्या वर्गवारीमध्ये? सदोष लोकशाही. प्रश्न तुम्हाला विचारू शकतो, सदोष लोकशाहीमध्ये आलेला आहे भारत. कशामध्ये आलेला आहे? सदोष लोकशाही. हे झालं भारत 2019 अहवाल आहे, 2020 सादर झाला. 2018 भारत 41 स्थान होतं भारताचं. यावर्षी स्थान किती दिलेलं आहे? 51. 2018 किती स्थान होतं? 41. आणि 2018 भारताला 27.23 गुण दिलेले आहेत. किती गुण दिलेले? 27.23 गुण दिले होते. आणि भारत त्या दरम्यान परत सदोष लोकशाहीमध्येच अंतर्भूत होता. म्हणजे दोन्ही वेळेस 2018 आणि 2019 भारत सदोष लोकशाहीमध्ये तो काय आहे, तर त्याची बरोबरी करण्यात आलेली आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारतात, भारत आणि ब्रिक्स देश नेमके काय आहे, मग भारत आणि ब्रिक्स नेमके देश काय आहेत. आता ब्रिक्स तुम्हाला माहित आहे, मग प्रश्न विचारतात, बिफोर ब्राझील, ब्राझील आहे क्रमांक 52. कितू आहे? 52. रशिया 134. रशिया किती क्रमांक आहे? 37 क्रमांकावर आहे. इंडिया किती क्रमांक? 51. चायना 153 क्रमांकावर चायना आहे. किती क्रमांकावर आहे? 153 क्रमांकावर चायना आहे. किती क्रमांक? 153 क्रमांक चायना आहे. साऊथ आफ्रिकेचा समावेश नव्हता. साधारण ब्रिक्स देशामध्ये काय तर ब्राझील 52 आहे, रशिया 134 क्रमांकावर आहे, इंडिया 51 क्रमांकावर आहे आणि चायना 153 क्रमांकावर चायना समावेश आहे ब्रिक्स देशामध्ये. मग तुम्हाला परिषद प्रश्न विचारतात, जे भारताच्या शेजारील जी महत्वाची राष्ट्र आहे पाकिस्तान किती क्रमांकावर आहे? 108 क्रमांकावर आहे. किती क्रमांक? 108 क्रमांकावर पाकिस्तान आहे. लक्षात ठेवा, पाकिस्तान 100 किती आहे? तर 108 क्रमांकावर आहे. 80 क्रमांकावर बांगलादेश आहे. बांगलादेश किती क्रमांकावर आहे? 80. त्यानंतर श्रीलंका 69 क्रमांक आहे श्रीलंकेचा. किती क्रमांक आहे? 69.
ही काय महत्त्वाची भारताशेजारी जे आहेत देश. आता तुम्हाला विचारतात टॉपर देश. आता टॉपर देश कोणते आहेत ह्या 2019 मध्ये जर टॉपर देश जर विचारले या वर्षी म्हणजे 2019 मध्ये तर नॉर्वे या देशामध्ये सर्वात सक्षम लोकशाही आहे. का? कारण त्या देशाला ह्या संस्थेनं काय केलं 10 पैकी जवळपास 9.87 गुण दिलेले आहेत. किती गुण दिलेले आहेत? 9.87 गुण दिलेले आहेत. कोणाला? तर नॉर्वे. म्हणजे लोकशाही इंडेक्स मध्ये 2019 मध्ये तो 2019 रिपोर्ट जो 2020 सादर झाला तर टॉपर देश कोणता आहे? तर नॉर्वे हा देश आहे. किती गुण मिळाले? 10 पैकी 9.87 गुण मिळाले. म्हणजे तिथं काय आहे? सक्षम लोकशाही म्हणून तो देश पुढे आलेला आहे. पण नॉर्वे नंतर आइसलँड. कोणता देश? आइसलँड. त्या आइसलँड देशाला साधारणपणे 9.58 गुण मिळालेले आहेत. किती गुण मिळाले? 9.58 गुण मिळाले आहेत. कोणाला? आइसलँड देशाला. थर्ड स्वीडन. 9.39 गुण दिलेले आहेत स्वीडनला. किती गुण दिलेले आहेत? 9.39 गुण दिलेले आहेत. कोणत्या देशाला? स्वीडन देशाला दिलेले आहेत. आणि त्यानंतर न्यूझीलंड ह्या देशाला 9.26 गुण दिलेले आहेत. किती गुण दिलेले आहेत? 9.26 गुण दिलेले आहेत. आणि फिनलँड. फिनलँड या देशाला किती गुण दिलेले आहेत? 9.25 गुण दिलेले आहेत. किती गुण दिले? 9.25. म्हणजे टॉपर देश कोणते पहिल्या 5 मध्ये माहित असणं आवश्यक आहे. नॉर्वे टॉपर आहे 9.87 गुण, आइसलँड 9.58 गुण, स्वीडन 9.39 गुण, न्यूझीलंड 9.26 गुण आणि फिनलँड 9.25 गुण. इथं सक्षम लोकशाही ही राष्ट्र पुढे आलेली आहे. मग सर्वात 10 पैकी सर्वात कमी गुण जिथं एका प्रकारे जगात 167 देशामध्ये उत्तर कोरिया. कोणता? उत्तर कोरिया ह्या देशाला 1.08 गुण देण्यात आलेले. किती गुण देण्यात आलेले? 1.08. म्हणजे 167 देशा अभ्यास केला त्या संस्थेनं आणि उत्तर कोरिया ह्या देशामध्ये एका प्रकारे हुकुमशाही आहे असं संस्थेला वाटलेलं आहे. या 167 देशामध्ये आपण विचार केला इंग्लंड हा 14 क्रमांकावर आहे लोकशाहीच्या बाबतीत. इंग्लंड 14 क्रमांकावर आहे आणि अमेरिका हा देश जो आहे तो 25 क्रमांकावर आहे. कित्या क्रमांकावर आहे? 25 क्रमांकावर आहे. अशा तऱ्हेनं काय आपण हे लोकशाही इंडेक्स बघितलेलं आहे. मला महत्त्वाचं वाटलेलं आहे जे काही मी म्हणजे दोन अहवाल जे काही घेतले भ्रष्टाचार इंडेक्स आणि लोकशाही इंडेक्स हे एक्झाम दृष्टिकोनातून महत्त्वाचे जसं मला वाटेल अत्यंत महत्त्वाचे मी येणाऱ्या काळामध्ये अत्यंत असेच काही महत्त्वाचे तुम्हाला घटक देणारे जेणेकरून तुम्हाला एक्झामला त्याचा फार उपयोग होईल. विश ऑल द बेस्ट लक.